फॉर एक्झाम्पल जर मी विचार केला की हा सपोज ग्राउंड आहे, या ग्राउंड पासून 6 मीटर हाइट वर रॅप्ड या ठिकाणी त्याचे लॅम्प, सपोज मी याला नाव देतोय की हा जो पोझिशन असता हा ओरिजिन वाला होता, या ठिकाणी नाव देतो ए, म्हणजे पोझ ए इज इक्वल टू काय होईल होता, ओए इज इक्वल टू किती होईल 6 मीटर, किती होईल 6 मीटर, पण हा काय झाला लॅम्प फ्लक्स, काय झाला होता ओए काय असेल लॅम्प पोझ, त्यानंतर काय झालं की इथून काही अंतरावर एक मॅन उभा आहे, बरोबर आहे, सपोज मी एवढा डिस्टन्स घेतो इथून काय आहे मॅन उभा आहे, पण मॅनची हाईट किती आहे बघा 2 मीटर, सपोज मी नाव देतो एम आणि एन, बरोबर आहे, तर एम एन काय आहे बघा एम एन इज इक्वल टू किती आहे 2 मीटर, 2 मीटर हाईटचा माणूस आहे, बरोबर आहे, आणि हा काय आहे मॅन, बरोबर आहे, याची शॅडो कुठे आहे जेव्हा हा लॅम्प तिथून जर चालू होईल, बरोबर आहे, त्याची शॅडो कोणाकडे येईल होता या साईडला शॅडो येईल, सपोज मी या ठिकाणी नाव देतो ओ ए बी म्हणजे एम बी काय असेल होता शॅडो असेल, एम बी काय असेल शॅडो, आता ओ आणि एम काय आहे होता, ओ एम काय आहे डिस्टन्स बिटवीन लॅम्प अँड मॅन, डिस्टन्स बिटवीन लॅम्प अँड मॅन, सपोज मी विचार करतोय, सपोज मी कन्सिडर करतोय सर की त्याची जी शॅडो असेल किती आहे एक्स मीटर आहे, आणि काय होता हा डिस्टन्स आहे हा किती असेल वाय असेल, किती असेल वाय असेल, बरोबर आहे, पुन्हा दिलाय तुम्हाला गिवन दॅट काय डी वाय बाय डी टी इज इक्वल टू किती 6 किलोमीटर एक मीटर किलोमीटर पर आवर, काय दिलं आमच्या डी वाय बाय डी टी इज इक्वल टू काय दिला 6 किलोमीटर पर आवर, सपोज जर आपण फिगर वरून विचार केला फ्रॉम फिगर, फिगर वरून काय काय लक्षात येतो बघा की एक्स हा अंतर दिला किती 2, एक्स डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू हा जो 6 मीटर आहे हा हा कोणाचा अंतर असेल बघा कोणाचा असेल एक्स प्लस वाय, समजला हा एवढा ट्रायंगल विचार केला तर एक्स डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय केला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, दोन ट्रायंगलचा विचार केला, बरोबर आहे, आता याला सोडवलं तर काय होईल 6x इज इक्वल टू 2 एक्स प्लस वाय, काय होईल 6x इज इक्वल टू 2x प्लस 2y, काय होईल इथं 6x मायनस 2x इज इक्वल टू 2y, पुन्हा सोडवलं 6x मायनस 2x किती होईल इथं 4x इज इक्वल टू 2y, बिलो काय या पद्धतीने म्हणजे x इज इक्वल टू किती होईल x इज इक्वल टू 2/4y, x इज इक्वल टू किती होईल 1/2y, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू t, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू t सोडवलं काय होईल d/dt ऑफ x इज इक्वल टू हाफ एज इट इज राइट, d/dt ऑफ काय व्हॅल्यू होता y, म्हणजे काय होईल dx बाय dt इज इक्वल टू हाफ इनटू काय होईल dy बाय dt, आणि dy बाय dt ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला किती 6 किलोमीटर पर आवर, dx बाय dt इज इक्वल टू हाफ इनटू 6 किती होईल 3, dx बाय dt इज इक्वल टू किती होईल 3 किलोमीटर पर आवर, किती होईल 3 किलोमीटर पर आवर, a man of height a man of height 1.5 meters man height a man kiti hai 1.5 meters 1.5 meters walks towards a lamp walks towards a lamp post walks towards a lamp post walks towards a lamp post of height 4.5 meters of height 4.5 4.5 height kodachi dile ka lamp post o a 4.5 meters
4.5 meters. At the rate of 3/4 meter per second. 3/4 meter per second. Find the rate at which first bit its shadow is shortening. Second bit, the tip of shadow is moving. एक करायचं आहे काय करायचं आहे बघा शॅडो शॉर्टनिंग म्हणजे dx / dt आणि टिप ऑफ शॅडो म्हणजे काय b टिप ऑफ शॅडो कुठ पासून इथपासून इथपर्यंत म्हणजे काय होईल dy / dx dt plus dx / dt म्हणजे काय होईल टिप ऑफ शॅडो आणि इथे काय होईल x / किती होईल बेटा 1.5 x plus y / काय होईल 4.5 मल्टीप्लाय करा काय बेटा मल्टीप्लाय केल्यानंतर 4.5 x is equals to 1.5 x plus 1 काय बेटा इथे 4.5 x is equals to 1.5 x plus 1.5 y आई इकडे 4.5 x minus 1.5 x is equals to 1.5 y काय बेटा इथे किती 3x is equals to 1.5 y x is equals to 1.5 divided by 3 y वेलचा x is equals to 1.5 divided by 3.0 y वेलचा x is equals to 15 divided by 30 y x is equals to 15 जो सर 50 52 जा 30 वाह डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू टी डी बाय डीटी ऑफ काय बेटा एक्स इज इक्वल्स टू हाफ बाय झेड इज राइट डी बाय डीटी ऑफ काय राहील या ठिकाणी वाट म्हणजे काय होईल डी एक्स बाय डीटी इज इक्वल्स टू हाफ इनटू काय राहील बेटा डी वाय बाय डीटी फर्स्ट बिट करायचं होतं काय शॅडो इज शॉर्टनिंग फर्स्ट बिट The rate at which the shadow is shortening. कसो होईल बेटा dx / dt is equals to काय राहील half dy / dt is equals to half as it is right dy / dt is equal to दिले आहे 3/4 म्हणजे सकाळी 3/8 मीटर पर सेकंड dx / dt काय निघाला बेटा 3/8 मीटर पर सेकंड सेकंड बिट करायचं आहे का द रेट ऍट व्हिच काय द टिप ऑफ शॅडो इज मूव्हिंग कसं निघतंय dx / dt plus dy / dt dx / dt किती निघालं बेटा 3/8 plus dy / dt दिलं किती 3/4 एक काम करू 3/8 as it is राहू याला 8 मध्ये कन्वर्ट करू किती किती 8 होईल 2 ने मल्टीप्लाय करा तर 8 होईल फक्त 3 ला 2 ने मल्टीप्लाय करा किती होईल 6 डिनोमिनेटर सेम आहे न्यूमरेटर न्यूमरेटर चे ऍडिशन किती होईल बेटा 9/8 मीटर पर चलो बेटा तर त्याने सांगितलं आहे की बाबा एक वॉल आहे सपोज ही ग्राउंड भाग आहे आणि या ठिकाणी एक वॉल आहे
वॉल ची हाइट माहित नाही त्यामुळे मी कंसीडर करतोय की ही जी हाइट असेल ही किती असेल y. त्यानंतर दुसरी एक गोष्ट सुरुवातीला कंडिशन दिली नाही आणि या ठिकाणी एक काय लावली आहे म्हणजे त्यांनी लॅडर लावली आहे. त्या लॅडरची हाइट किती आहे 10 मीटर बरोबर आहे. मी याला नाव देतो a o आणि b बरोबर आहे. o b काय आहे बेटा काय आहे वॉल आहे बरोबर आहे. a b काय आहे ये भी क्या है लैडर है बराबर है. जैसे हाइट की है 10 मीटर बराबर है. अरे मैं कंसीडर कर दो ओ ए हां ग्राउंड पोर्शन है जो कि जैसे है एक्स है. बाय पाइथागोरस थ्योरम क्या है. तो पाइथागोरस थ्योरम एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर इज इक्वल टू 10 स्क्वायर होईल. डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू टी d by dt of x square plus d by dt of y square is equals to d by dt of n square. याला सोडवलं काय मिळेल आपल्याला twice x plus twice y divided by dt is equals to 0. इवाला एक साइड या साइडला घेऊ शकतो. काय मिळेल बेटा आपल्याला ट्वाइस वाय डी वाय बाय डी टी इज इक्वल टू मायनस ट्वाइस एक्स बरोबर आहे. पुन्हा डी वाय बाय डी टी इज इक्वल टू काय होईल बेटा मायनस ट्वाइस एक्स डिवाइडेड बाय ट्वाइस वाय. टू टू काय होईल कॅन्सल होईल म्हणजेच डी वाय बाय डी टी इज इक्वल टू काय होईल मायनस एक्स बाय वाय. काय होईल डी वाय बाय डी टी इज इक्वल टू बरोबर आहे. एक चुकला काय था इथे काय असेल dx बाय dt इथे काय राहील dx बाय dt. पुन्हा साइडला काय राहील dx बाय dt इनटू काय राहील dx बाय dt. पुन्हा काय दिले आपल्या क्वेश्चन मध्ये की बॉटम ऑफ लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली बरोबर आहे. काय म्हणत आहे बेटा काय गिवन आहे bottom of ladder pulled horizontally at the rate of rate किती दिले आहे किती दिले आहे का 1.2 मीटर पर सेकंड दिले आहे का 1.2 मीटर पर सेकंड. आता हॉरिझॉन्टल पुल करत आहे म्हणजे काय होईल dx by dt कोणाची व्हॅल्यू झाली बेटा ही dx by dt ची किती झाली 1.2. पुन्हा जी गोष्ट दिली आहे ती काय दिली आहे बेटा पुन्हा काय दिली आहे x ची व्हॅल्यू दिली आहे व्हेन द बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम द वॉल. म्हणजे हा जो बॉटम आहे वॉल पासून किती असेल 6 मीटर. ज्यावर x इज इक्वल टू किती दिला आहे बेटा 6. इथे जर विचार करायला गेला तर इथे काय आहे x आहे y आहे dx by dt आहे. x आहे dx by dt ऑलरेडी दिला y ची व्हॅल्यू काढावं लागेल. y ची व्हॅल्यू कुठून निघेल बेटा 6. काय होत आहे x स्क्वायर प्लस y स्क्वायर इज इक्वल टू 10 स्क्वायर. y दिलं होतं ना x चा स्क्वायर म्हणजे किती होईल 6 चा स्क्वायर प्लस y चा स्क्वायर इज इक्वल टू 10 चा स्क्वायर. देयरफॉर y चा स्क्वायर इज इक्वल टू 10 स्क्वायर मायनस 6 स्क्वायर. y स्क्वायर इज इक्वल टू 100 मायनस 36 किती होतं 100 मायनस 36 64 म्हणजे किती होईल y इज इक्वल टू 8 म्हणजे y ची व्हॅल्यू पण मिळाली 8 बरोबर आहे. नाउ चल बेटा dy / dt इज इक्वल टू - x / y * dx / dt इज इक्वल टू - x किती आहे बेटा 6 डिवाइडेड बाय y किती आहे 8 आणि dx / dt किती आहे 1.2 बरोबर आहे. याला सोडवू दे माइनस साइज इट इज राइट 6 इनटू 1.2 किंवा इथे भाग देऊ शकता का 3 2 जा 6 किंवा 4 त्यानंतर 4 1 4 4 3 12 0.3 बरोबर आहे. किती होईल माइनस 3 इनटू 0.3
होईल आता याला जर मल्टिप्लाय केला मायनस 3 जा 9 म्हणजे काय होईल मीटर पर सेकंड मायनस 0.5 मीटर पर सेकंड जे हा टॉप जमिनीवर पडायला याला सीडीला जर इकडून खिचला आपण तर टॉप जमिनीवर पडायला किती वेळ लागेल मायनस 0.5 मायनस का बरे तो उलट करेल अंदर न्यू टॉपिक है अप्रोक्सीमेशन अप्रोक्सीमेशन जब सब सोपर अप्रोक्सीमेशन चलता है